केरळच्या तिरुवनंतपुरममधलं श्री चित्रा तिरुनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड टेक्नॉलॉजी इथं 6 डुकरांवर एक प्रयोग करण्यात आला. संपूर्ण तंदुरुस्त असलेल्या या डुकरांच्या हृदयात एक यंत्र बसवण्यात आलं. तब्बल 6 तास या यंत्राच्या सहाय्यानं त्यांचं रक्ताभिसरण सुरू होतं आणि त्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली. त्यात या सर्वच्या सर्व डुकरांचे सर्व अवयव व्यवस्थित काम करत असल्याचं स्पष्ट झालं. हा प्रयोग म्हणजे 6 वर्षापूर्वी भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोनं सुरू केलेल्या एका संशोधनाचं यश. इस्रोच्या रॉकेट वैज्ञानिकांनी चक्क एक हार्ट पंप तयार केलाय. विशेष म्हणजे हलक्या वजनाची रॉकेट आणि उपग्रहांसाठी वापरलं जाणारं टिटॅनियम, अन्य साधनं आणि तंत्रज्ञानाचा वापर करून लेफ्ट व्हेंट्रिकल असिस्टंट डिव्हाइस नावाचं हे उपकरण बनवण्यात आलंय. ते तयार झालंय इस्रोच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये. या उपकरणाचं वजन केवळ 100 ग्रॅम आहे. शरीरामध्ये वापरता येऊ शकणाऱ्या टिटॅनियम पासून हे उपकरण बनवलं गेलंय. लिथियम आयनची अतिशय ताकदवान बॅटरी यात वापरण्यात आली आहे. मिनिटाला 3 ते 5 लिटर रक्त पंप करण्याची याची क्षमता आहे. हे उपकरण शरीराच्या आत किंवा बाहेरही बसवता येणं शक्य होणार आहे. इस्रोनं तयार केलेल्या या लेफ्ट व्हेंट्रिकल असिस्टंट डिव्हाइसमध्ये वापरण्यात आलेली लिथियम आयनची बॅटरी देशात प्रथमच तयार करण्यात आली आहे. हे या प्रयोगाचं आणखीन एक मोठं यश म्हणता येईल. विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक के सिवन यांनी या महत्वाच्या शोधाचं कौतुक केलंय. पीटीआयचे पल्लव्वा बागला यांच्याकडे प्रतिक्रिया देताना सिवन म्हणाले की हे खूप मोठं यश आहे. हे उपकरण अतिशय यशस्वी ठरलंय. कृत्रिम हृदय तयार करण्याच्या दिशेनं इस्रोनं एक दमदार पाऊल यातून टाकलंय एवढं नक्की. दुबळ्या हृदयावर प्रत्यारोपण हा सध्या श्रीमंतामध्ये प्रचलित असलेला उपचार. मात्र दात्यांची कमतरता आणि हृदय मॅच होण्याची आवश्यकता यामुळे यात अनेक अडचणी येतात. अशावेळी इस्रोच्या लेफ्ट व्हेंट्रिकल असिस्टंट डिव्हाइसमुळे अनेकांना फायदा होऊ शकतो. विदेशी बनावटीची अशी यंत्र उपलब्ध असली तरी त्यांची किंमत कोटीच्या घरात जाणारी आहे. मात्र इस्रोनं बनवलेल्या या उपकरणाची प्रोडक्शन कॉस्ट आहे 25 लाख रुपये. हृदयरोग तज्ज्ञांसाठी हा प्रयोग अतिशय महत्वाचा असून आगामी काळात स्वदेशी बनावटीचा आणि स्वस्त हार्ट पंप किंवा अगदी कृत्रिम हृदय अस्तित्वात येऊ शकतं ही आनंदाची बातमी असल्याचं ते म्हणत आहेत. खरंच तयार केलेलं आहे असं डिव्हाइस तर अगदीच प्रशंसा करण्यासारखं आहे. कौतुकास्पद गोष्ट आहे ही की मेक इन इंडिया आपल्याकडे सुरू झालेलं आहे. आणि तुम्ही जे म्हणालात 1 लाखात काय, 1 करोड रुपये लागतात ह्याला, 1 करोड तरी निदान लागतो या डिव्हाइसला. ह्युमन्समध्ये ही ट्रायल स्वरूपात झालं पाहिजे. अर्थातच हार्ट ट्रान्सप्लांट देखील असंच सुरुवात झालं. आणि हार्ट ट्रान्सप्लांट जवळजवळ 150 ते 250 हार्ट ट्रान्सप्लांट होत आहेत. सर्जरीच्या दृष्टिकोनाने ही सर्जरी तितकी कठीण नाही. म्हणजे एखादं आपण पेसमेकर बसवतो त्याप्रमाणे हे देखील बसवता येतात. या उपकरणाचे प्राण्यांवर आणखीन काही प्रयोग केले जातील. त्यानंतर त्याचे माणसावर प्रयोग होतील. याचा प्रत्यक्ष वापर सुरू होण्यास अद्याप काही वर्ष जातील. मात्र एकदा दुखावलं गेलेलं हृदय दुरुस्त करणं हे रॉकेट सायन्सच आहे हे इस्रोच्या वैज्ञानिकांनी सिद्ध केलंय. मुंबईहून कृष्णात पाटील सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.